अगो त्यात काय एवढे बाऊ करण्यासारखे तार फेरणीचे? अगो तुपाचे प्रमाण कळले ना की छान होते हो तार फेरणी। तूप कसे असे पराती छान से फेसायचे, म्हणजे कशी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळण्यासारखी हलकी होते हो तार फेरणी। आणि अगो हलकी झालीच पाहिजे काकू। मी तुमची आवडी होईन तेव्हा येईल, मला अवघड आहे ना। या सुभद्रे पुढे कुठलाही पदार्थ अवघड नाही हो। मी काय म्हणते, तू माझ्या हाताखाली शिक, म्हणजे बघ कशी छानची सुग्रण होतेस ते। बर रमे, आता हे ताक घुसळून झाले ना की जरा रवा घे आणि गाईच्या दुधामध्ये छानस भिजवून ठेव हो। सगुणा नाही म्हणजे पाक घेतेस ना करावयास? हो, हे एवढे नारळ खवून झाले ना की घेते मग। बरे जमेल ना। हो अघुबाई। काय गो सुभद्रा बाईनी अहो ताज्या पाण्याची कळशी भरायला विसरलात की काय आज? अगो बाई विसरलेस बघ मी। हो ना अगो, चैन नाही पडायची मला दिवसभर। हो ताणते बाई मी। हो हो माई बरे झाले हो मला आठवण केलीस ते। म्हणजे काय? मी आता लगेच आणते। नाही नाही सावकाश आणा। का गो? नाही म्हणजे दगदग करू नका, घाई करू नका, मी आहे ना इकडे। असे होय? हो माई तुलाच काय ती एकटीला माझी काळजी हो। आलेच मी। सगुणा इकडे इकडे। काय माई? तुला रावजीला भेटायला जायचंय ना? लागतेस काय हे घे दूध जा। अहो पण हे अगो हे निमित्त आहे, जा जा तुझी सासू यायच्या आत जा। रमा इकडे। काय माई? हे बघ सुभद्रा वहिनींच्या येण्यावर लक्ष ठेव, त्या येताना दिसल्या ना की लगेच मला येऊन सांग, नाही तर त्यांच्या सुनबाईंचे काही खैर नाही। हो माई आले तुम्ही। भाऊसाहेब आपण जास्त ताणून धरले नाही ते योग्यच केलेत। माधव मनाने हळवा आहे, पाहिलेत ना कसे पटापट निर्णय घेत होता ते। त्याचीच काळजी वाटते बाळंबटजी, आम्ही जोर लावला आहे म्हणून सगळे व्यवस्थित चालू आहे, नाहीतर नवमताचे वारे घरात घुसून छप्पर उडावयास वेळ लागायचा नाही। माधवाचा घरातल्या सर्व व्यक्तींवरती जीव आहे, त्याचाच आधार घेऊन त्यास रोखले पाहिजे। बाळंबटजी हे घर एकसंध राहावयासच हवे, या घरास तडा आमच्या बाजूनही जाता कामा नये आणि त्याच्या बाजूनही। पण एक गोष्ट निक्षून सांगतो, आमच्या जीवात जीव असेपर्यंत हा नवमताचा विचार आम्ही खपवून घेणार नाही। आपली चिंता व्यर्थ आहे भाऊसाहेब, माधवाने हे लग्न करून सिद्धच केले की घरातल्या गोष्टीत तो आपल्या मताच्या विरुद्ध जाणार नाही। आपण काळजी करू नये, माधव काही वावगे वागणार नाही। खूप गोड दिसतेस। ओ काय करताय? नको झोली।